हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. स्टेन अँड स्टेनिंग ह्या चॅप्टरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ स्टेन, मेथड्स अँड टाईप ऑफ स्टेनिंग, प्रोसिजर फॉर स्टेनिंग, व्हाईटल स्टेनिंग अँड माउंटिंग अँड लेबलिंग हे काय आपण आज ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या चॅप्टरला. जर आपण जर बघितलं तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेन, काय आपल्याला स्टेन सांगता येईल. स्टेन इज द वन टाइप ऑफ द सबस्टन्स ऑर वन टाइप ऑफ द केमिकल दॅट गिव द कलर ऑफ पर्टिक्युलर ऑर्गन ऑर टिश्यू ऑर सेक्शन ऑर सेल. सो हियर इज द डेफिनेशन ऑफ स्टेन. सो वी ऑलरेडी नोन स्टेन. सो स्टेन मीन्स काय, कलर डाय. काय कलर डाय, ते काय करतंय, दे कॅन गिव द कलर्स. काय करण्याचं काम करते, गिव द कलर. जे ऑर्गेनिक्स असेल, सेल असेल, त्यांना कलर देण्याचं काम काय करत असतो, हे स्टेन करत असतो. आणि जर आपण जर बघितलं तर स्टेनिंग म्हणजे काय, तर स्टेनिंग ही काय एक प्रोसिजर आहे स्टेनिंग. तर चला बघूया स्टेनिंगचं काय मिनिंग. स्टेनिंग इज अ टेक्निक टू यूज इन मायक्रोस्कोपी. काय, स्टेनिंग इज अ टेक्निक यूज इन मायक्रोस्कोपी. जे मायक्रोस्कोपी मध्ये याचा काय करतात, यूज करतात. स्टेनिंगचा कसा यूज करतात, तर दे कॅन इन्क्रीज द कॉन्ट्रास्ट इन मायक्रोस्कोपिक स्पेसिमन. ते काय करताय, दे इन्क्रीज कॉन्ट्रास्ट. जे स्पेसिमन असेल, सेल असेल किंवा स्ट्रक्चर असेल, त्याचा कॉन्ट्रास्ट काय करताय, इन्क्रीज करताय. कशामध्ये कॉन्ट्रास्ट इन्क्रीज इन स्पेसिमन. स्पेसिमन असेल किंवा ऑर्गॅनिझम स्लाइड असेल, त्याचा काय करतात, इन्क्रीज करताय. अँड स्टेनिंग अँड डाय आर यूज इन द हायलाइट स्ट्रक्चर ऑफ बायोलॉजिकल टिश्यू. स्टेनिंग असेल किंवा डाय जे आहे, तर कशासाठी करतात, यूज फॉर हायलाइट द स्ट्रक्चर ऑफ बायोलॉजिकल स्पेसिमन जे आहेत. बायोलॉजिकल स्पेसिमन जे आहेत, तर त्यांचं स्ट्रक्चर हायलाइट करण्यासाठी हे काय करतात, यूज करतात. सपोज जर आपण जर बघितलं तर काय, दिस इज वन टाइप ऑफ द सेल्स. काय, ही सेल आहे, हे न्यूक्लियस आहे, आणि आपल्याला काय करायची, ही ऑब्झर्व करायची. बट नॉर्मली आपण काय करू शकतो, सम पार्ट जो आहे तर मॉर्फोलॉजिकली बघू शकतो. पण जर आपल्याला इन पर्टिक्युलर ऑर्गेनिल्स असेल किंवा पर्टिक्युलर स्ट्रक्चर जे असेल, ते काय करायचंय, ऑब्झर्व करायचं. सपोज आपल्याला काय करायचंय, ओनली न्यूक्लियसचं स्ट्रक्चर जे आहे, तर ते काय ऑब्झर्व करायचं. मग आपण काय, वन पर्टिक्युलर टाईप ऑफ द स्टेन काय करणार आहे, यूज करणार आहे. दे कॅन बाइंड टू द न्यूक्लियस. न्यूक्लियसला बाइंड झाल्यानंतर जे न्यूक्लियस जे स्ट्रक्चर जे आहे, तर ते काय होणार आहे, आपल्याला असं मायक्रोस्कोपसाठी हायलाइट होणार. जसे मी इथं हायलाइट केले, ते पर्टिक्युलर स्ट्रक्चर हायलाइट केलं जातं. नंतर आपण जर बघितलं तर नेक्स्ट जर बघितलं आपण तर काय, नेक्स्ट जे आहे तर काय, क्लासिफिकेशन ऑफ स्टेन. आपण जर बघितलं क्लासिफिकेशन ऑफ स्टेन, स्टेनचं जर आपण क्लासिफिकेशन बघितलं, तर दे कॅन स्टेन क्लासिफाय इन टू द 3 to 4 मेन टाईप. त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर काय, ऍसिडिक स्टेन असतं. नंतर देन सेकंड बेसिक, थर्ड वन इज द न्यूट्रल अँड फोर्थ वन इज द व्हायटल. हे काय, हे सम, दिस इज आर द सम टाईप ऑफ द स्टेन वी कॅन यूज इन रेग्युलरली इन लॅबोरेटरी. हे काय स्टेन आहे, त्यांना आपण काय करतोय, जनरली यूज करत असतो. सो लेट स्टार्ट. फर्स्ट वन जे आहे तर आपण काय बघणार आहोत, फर्स्ट वन जे आहे तर काय, ऍसिडिक स्टेन बघणार आहोत. ऍसिडिक स्टेन फर्स्ट म्हणजे स्टेन आपण सुरुवात करणार आहोत. ऍसिडिक स्टेन, व्हॉट इज द ऍसिडिक स्टेन. आपण जर बघितलं जनरली ऍसिडिक स्टेनची डेफिनेशन जर बघितली तर काय सांगता येईल आपल्याला, किंवा याला काय म्हणतात, सायटोप्लाझ्मिक. ऍसिडिक स्टेनला काय म्हणतात, सायटोप्लाझ्मिक स्टेन पण काय म्हणतात, इट इज ऑल्सो नोन ॲज द सायटोप्लाझ्मिक स्टेन. द जर आपण याची जर डेफिनेशन जर बघितली तर काय, क्रोमोफोरिक ग्रुप ऑफ द ऍसिड स्टेन इज अन अनायन.
म्हणजे काय की क्रोमोफोरिक ग्रुप ऑफ स्टेन इज एन एनायन, काय जो कलर देणारा ग्रुप जो आहे तर त्याचा काय तो एनायन ग्रुप जो आहे. म्हणजे काय की दिस ऑल्सो बेसिकली ऍक्ट ऑन द साइटोप्लाझम ऑफ द सेल्स. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असते त्या पद्धतीने काय होतं ऍक्ट ऑन द साइटोप्लाझम. देन अँड दिस इज नेट चार्ज ऑन द एनायन ऍसिड स्टेन इज द निगेटिव्ह. आपण जर बघितलं तर काय नेट चार्ज ऑन ऍसिडिक स्टेन इज द निगेटिव्ह स्टेन. काय याच्यावरती जर या स्टेन वरती जर काय निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो दे कॅन अट्रॅक्ट टू द पॉझिटिव्ह. नंतर आपण जर बघितलं तर दीज ऍसिडिक स्टेन आर यूज फॉर द स्टेनिंग ऑफ साइटोप्लाझम कंपार्टमेंट लाईक प्रोटीन. जर आपण हे ऍसिडिक स्टेन जर बघितलं तर इट्स ऑल्सो यूज्ड इन स्टेनिंग ऑफ सेल साइटोप्लाझम. साइटोप्लाझम स्टेन करण्यासाठी काय करत असतात दिस बेसिक ऍसिडिक स्टेन इज द यूज केला जातो. द स्टेन मोस्ट ऑफ प्रोटीन फाउंड इन द साइटोप्लाझम अँड देर हॅव पॉझिटिवली चार्ज. आपण जर बघितलं तर काय की जे प्रोटीन जे आहेत मोस्ट ऑफ आता कसं असतं द पॉझिटिव्ह कॅन अट्रॅक्ट टुवर्ड्स द निगेटिव्ह अँड निगेटिव्ह कॅन अट्रॅक्ट टुवर्ड द पॉझिटिव्ह. वाईस वर्षी काय असते त्यांची अट्रॅक्शन असते. जर साइटोप्लाझम मध्ये निगेटिव्ह मटेरियल जर असेल किंवा साइटोप्लाझम मध्ये जर पॉझिटिव्ह मटेरियल असेल तर हा जो डाय जो आहे तर कसा आहे निगेटिव्ह डाय दे कॅन अट्रॅक्ट टुवर्ड द पॉझिटिव्ह डाय. चला बघूया आपण एक दिस इज द मोस्ट एक्झाम्पल. आपण जर बघितलं तर साइटोप्लाझम मध्ये मोस्ट ऑफ द प्रोटीन्स जे आहे तर दे हॅव प्रेझेंट कसा चार्ज त्यावरती जर बघितलं तर दे हॅव पॉझिटिव्ह चार्ज. साइटोप्लाझमिक प्रोटीन हॅव पॉझिटिव्ह चार्ज अँड दॅट्स वाय द ऍसिडिक स्टेन अट्रॅक्ट्स टुवर्ड्स. हे काय त्याच्यामध्ये क्लासे जी स्टेन जे आहे तर त्याच्याकडे काय होणार आहे अट्रॅक्ट होणार आहे. हियर वी टेक अ एक्झाम्पल्स ऑफ ऍसिडिक स्टेन. ऍसिडिक स्टेन जे आहे तर त्याचे काय आपण इथं एक्झाम्पल बघणार आहोत. काय काय एक्झाम्पल आहे ऍसिडिक स्टेनचे जर आपण जनरली बघितले तर काय इन लॅबोरेटरी लॉट्स ऑफ एक्झाम्पल आहे बट वी टेक हियर सम स्पेशल एक्झाम्पल. फर्स्ट वन इज द इओसिन. इओसिन जर बघितलं तर हे काय एक ऍसिडिक स्टेन आहे आणि दिस इज ऑल्सो झांतिक ग्रुप डायज अँड डिराइव फ्रॉम द फ्लोरेसिन. हे जर बघितलं तर काय दिस इज ऑल्सो झॅन्थेन ग्रुप डाय. ते काय झॅन्थेन ग्रुप डाय अँड इट्स डिराइव फ्रॉम जर हे जर बघितलं आपण तर कुठून आपण तर डिराइव फ्रॉम कशापासून ऑप्टेन करतात तर डिराइव फ्रॉम दिस ऑल्सो ऑप्टेन ऑर डिराइव फ्रॉम फ्लोरोसेन. फ्लोरोसेन पासून काय करतात हे ऑप्टेन करत असतात. फ्लोरोसेन पासून काय करतात हे ऑप्टेन करतात आणि इट्स ऑल्सो कॉमनली यूज्ड फॉर स्टेनिंग साइटोप्लाझम. काय आहे का इट इज ऑल्सो कॉमनली यूज फॉर स्टेनिंग साइटोप्लाझम. हे काय बेसिकली साइटोप्लाझम स्टेन करण्यासाठी काय करत असतात बेसिकली यूज करत असतात. अँड द इओसिन स्टेन इज बेसिकली इओसिन. इओसिन स्टेन इज बेसिकली येलोइश कलर अँड रॅडियली सोल्युबल इन वॉटर. जर आपण जर इओसिनचा कलर जर बघितला तर काय येलोइश कलर अँड इझिली सॉल्युबल इन वॉटर. हे काय इझिली वॉटरमध्ये सोल्युबल होतं अँड लेस सोल्युबल काय अल्कोहोल. दिस इज द वन एक्झाम्पल. नंतर सेकंड जे एक्झाम्पल जे बघणार आहोत सेकंड जे आपण एक्झाम्पल जे बघणार आहोत तर दिस इज ऑल्सो नोन ॲज द
कांगो रेड. अपन सेकंड एग्जांपल कशाच बघणार आहोत, कांगो रेड जे स्टेन जे आहे तर ते काय कांगो रेड चा आपण बघणार आहोत. कांगो रेड कोणतं स्टेन आहे, ऍसिडिक स्टेन. कांगो रेड इट इज वन टाइप ऑफ द स्टेन अँड इट इज सेकंडरी डाय अजो डाय. कांगो रेड इज ऍसिडिक डाय. हे काय जसं मी जसं सांगितलं तसं आपण एक्झाम्पल बघतो, ऍसिडिक डाय इट सोल्युबल इन वॉटर. हे जे आहे तर काय सोल्युबल इन वॉटर मध्ये सोल्युबल्स आहेत. आणि जर बघितलं तर बट बेटर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट सच एज अल्कोहोल. आणि बेटर सोल्युबल हे जर बघितलं तर सगळ्यात जास्त बेटर सोल्युबल कशामध्ये होतं, अल्कोहोल मध्ये. याचं काय अल्कोहोल मध्ये कसं होतं इझिली सोल्युबल होतं. आणि इट इज इन बायोकेमिस्ट्री हिस्टॉलॉजिकल कांगो रेड स्टेन आर फॉर मायक्रोस्कोपिक प्रिपरेशन स्पेशली सायटोप्लाझम अँड इरिथ्रोसाइट. आपण जर बघितलं तर काय इन बायोकेमिस्ट्री असेल किंवा हिस्टॉलॉजी असेल तर काय इन हिस्टॉलॉजिकल स्टडीसाठी काय होतो याचा वाला यूज करतो. सो हे झालं ऍसिडिक स्टेनचे काय एक्झाम्पल. नंतर वी कॅन स्टार्ट द बेसिक स्टेन. काय बघणार आहे आपण बेसिक सेकंड जे स्टेन जे आहेत तर ते कोणतं स्टेन बघणार आहोत आपण, बेसिक स्टेन. जे सेकंड जे स्टेन जे आहेत तर आपण कोणतं बघणार आहे, बेसिक स्टेन जे आहेत तर ते आपण या ठिकाणी बघणार आहे. बेसिक स्टेन जर बघितलं आपण तर इन बेसिक स्टेन द क्रोमोफोरिक ग्रुप ऑफ बेसिक स्टेन इज अँड कॅटाइन. जो कलर देणारा ग्रुप जे आहे तर काय क्रोमोफोरिक कलर. क्रोमा मीन्स काय कलर, फोरिक मीन्स काय देणारा. क्रोमोफोरिक ग्रुप कलर देणारा जो ग्रुप जो आहे तर तो इथं कोणता सांगितलेला मी क्रोमोफोरिक ग्रुप इज द कॅटाइन. हा काय कॅटाइन जो आहे तर काय क्रोमोफोरिक ग्रुप्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतोय कलर भेटतोय. अँड इट्स बेसिक स्टेन काय हे काय बेसिक स्टेन अँड दे हॅव प्रेझेंट नेट चार्ज ऑन द कॅटाइन इज द पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावरती जर बघितलं आपण तर बेसिक स्टेन वरती कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह. ऍसिडिक स्टेन मध्ये कसं मी निगेटिव्ह सांगितलं यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो अँड दे कॅन अट्रॅक्ट टुवर्ड द निगेटिव्ह चार्ज. नंतर जर बघितलं आपण तर काय बेसिक डाय इज कंबाइन कॅपॅसिटी ऍट अल्कलाइन पीएच अँड दे हॅव जनरली यूज फॉर द स्टेनिंग ऑफ न्यूक्लियस. जर बेसिक डाय जर बघितलं तर काय जनरली यूज फॉर स्टेनिंग ऑफ न्यूक्लियस. जो न्यूक्लियस जे आहे तर त्याला स्टेन करण्यासाठी हा काय करत असतात यूज करत असतात. नंतर जर बघितलं आपण तर काय न्यूक्लियस झाल्यानंतर जर बघितलं आपण तर काय न्यूक्लिक ऍसिड असेल आणि क्रोमोझोम असेल ऍज वेल ऍज न्यूक्लियस ऍज वेल ऍज न्यूक्लिक ऍसिड अँड क्रोमोझोम जे आहे तर त्यांना स्टेनिंग करण्यासाठी हा बेसिक स्टेन यूज करतात. तर चला त्याचे काही एक्झाम्पल बघूया आपण. त्यामध्ये फर्स्ट वन एक्झाम्पल इज द हिमॅटोझायलिन. हे जे आहे तर दिस इज वन टाईप ऑफ द बेसिक स्टेप स्टेन. सो देअर नेम इज द हिमॅटोझायलिन. काय नाव त्याचं झालं, दिस इज द बेसिक स्टेन हिमॅटोझायलिन. इट इज न्यूक्लियर स्टेन ऑलवेज यूज इन द स्टडी ऑफ डिफरेंशिएशन बिटवीन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. हे काय न्यूक्लियस स्टेन आहे. न्यूक्लियस स्टेन असल्यामुळं दे कॅन बाइंड ओनली द न्यूक्लियस. आणि हे जे स्टेन जे आहे तर कशासाठी यूज करतात तर डिफरेंशिएशन ऑफ सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. जो सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस जे आहेत तर त्यांना डिफरेंशिएशन करण्यासाठी हे स्टेन काय करतात यूज करतात. दीज स्टेन ऑल्सो काय दीज स्टेन ऑल्सो यूजफुल फॉर स्टेनिंग प्लांट अँड ॲनिमल मटेरियल. प्लांट अँड
ॲनिमल मटेरियल स्क्रीनिंगसाठी काय करत असतात, हे मटेरियल यूज करत असतात. नंतर जर बघितलं तर आपण जे आहे ते दिस ऑप्टेन फ्रॉम वन पर्टिक्युलर स्पेसीज आहेत. इट्स पावडर फ्रॉम ऑप्टेन फ्रॉम हिमॅटोझायलॉन कॅपेचिनम. काय इट्स पावडर जे आहे तर काय प्लांट स्पेसीज आहे त्याच्यापासून काय ऑप्टेन होतं. जसं आपण नाव बघितलं हिमॅटोझायलॉन कॅपेचिनम, काय कॅपेचिनम जे आहेत तर त्यापासून हे काय करतात त्याची पावडर बनवून एक्स्ट्रॅक्ट करतात. आणि स्मॉल स्मॉल लिग्युमिनस प्लांट आणि काही जे लिग्युमिनस प्लांट जे आहेत तर त्यापासून पण काय करतात ऑप्टेन करतात. दिस इज ऑल्सो युजफुल फॉर द स्टेनिंग पर्पज साठी हे काय करतात यूज करतात. नंतर जर बघितलं आपण नेक्स्ट वन स्टेन इज द मिथिलिन ब्लू. इट इज ऑल्सो बेसिक स्टेन. हे जे मिथिलिन ब्लू जे आहेत तर काय मिथिलिन ब्लू इज अ बेसिक स्टेन अँड दे हॅव ऑप्टेन यूज फॉर ट्रीटिंग ॲक्वेरियम टू प्रिव्हेंट फंगल इन्फेक्शन. हे काय करतात दिस इज ऑल्सो युजफुल फॉर द मिथिलिन ब्लू यूज फॉर ट्रीटिंग ॲक्वेरियम. काय ट्रीटिंग ॲक्वेरियम ट्रीटिंग ॲक्वेरियम टू प्रिव्हेंट फंगल टू प्रिव्हेंट फंगल इन्फेक्शन जे असतं तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय करतात हे यूज करत असतात. अजून जर बघितलं आपण यामध्ये तर इन्फेक्शन इट्स ऑल्सो वाईल्ड यूज इन बायोलॉजिकल स्ट्रेन अँड इंडिकेटर. सो इट्स ऑल्सो वाईल्डली यूज बायोलॉजिकल इंडिकेटर अँड स्टेन. स्टेन जे आहे तर काय करतात इथं यूज करतात. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट स्टेन. नंतर जर बघितलं तर काय लॉट्स ऑफ एक्झाम्पल बट हिअर इज द सफिशियंट स्टेन. देन थर्ड जो टाईप जो आहे आपला स्टेनचा ॲसिडिक झाला बेसिक झाला देन देअर इज द न्यूट्रल स्टेन. आपण जर बघितलं तर न्यूट्रल स्टेन दे हॅव प्रॉपर्टीज बोथ ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक. दे हॅव बोथ प्रॉपर्टीज. याच्याकडे काय बोथ प्रॉपर्टीज आहे कोणती आहे ॲसिडिक अँड बेसिक सॉरी ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक प्रॉपर्टी दे हॅव शो. अँड दे न्यूट्रल ऑर मॉडरेट डाय आर मेनली ॲज अ न्यूक्लिअर स्टेन अँड फॅट अँड लिपिड स्टेनसाठी काय करतात. हे काय करतात न्यूक्लियस असेल फॅट असेल लिपिड असेल त्यांना स्टोन करण्यासाठी काय करतात हे यूज करत असतात. देन नेक्स्ट वन इज द व्हायटल स्टेन. काय फोर्थ जे आहेत आपलं दिस इज द व्हायटल स्टेन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेन. यावरती काय एमसीक्यू असू शकतो व्हॉट इज द यूज ऑफ व्हायटल स्टेन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हायटल स्टेन. द व्हायटल स्टेन आर यूज फॉर स्टेनिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत तर काय इट्स ऑल्सो युजफुल फॉर स्टेनिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना स्टेन करण्यासाठी यूज करतात. इट इज ऑल्सो सेल सच युजफुल फॉर द डिटेक्शन ऑफ स्ट्रक्चर अँड केमिकल मटेरियल ऑफ द सेल. हे जर बघितलं तर इट्स ऑल्सो युजफुल फॉर द डिटेक्शन ऑफ स्ट्रक्चरल अँड केमिकल
कंपोजिशन डिटेक्ट करण्यासाठी, केमिकल मटेरियल डिटेक्ट करण्यासाठी याचं काय करतात, यूज करतात. सो देअर एक बेस्ट एक्झाम्पल इज द जानस ग्रीन बी स्टेन. हो हिअर इज द देअर बेस्ट एक्झाम्पल. हे जे काय तिथं बेस्ट एक्झाम्पल्स आहे. सो जर आपण जर बघितलं अजून याच्यावरती, तर दिस स्टेन ऑल्सो कलर शो द ब्ल्यू कलर, ग्रीन कलर अँड इट्स व्हेरिएबल्स कलर से, बट दे कॅन शो जनरली ग्रीन अँड ब्ल्यू कलर्स. ते काय करतात, जनरली ग्रीन अँड ब्ल्यू कलर बघतात. त्याचं आपण काय व्हायटल चेनचं एक एक्झाम्पल बघूया, जानस ग्रीन बी. दिस इज द वन व्हायटल स्टेन. याचे काही एक्झाम्पल्स विचारू शकतात, विचार द फॉलोइंग इज द ऍसिड स्टेन, आणि काही एक्झाम्पल दिले असेल त्यातून तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. सो जानस ग्रीन बी. सो दिस इज द बेसिक एनिलीन डिहायड्रेट रिलेटेड बोथ सेपरिन अँड अझो ग्रुप. दिस इज द एक्झाम्पल्स. याच्यामध्ये जर बघितलं, दिस इज द बेसिक एलेनिन डाय. आपण जर बघितलं तर दिस इज द बेसिक एलेनिन डाय. ही काय एक बेसिक एलेनिन डाय आहेत आणि युजफुल फॉर द स्टेनिंग ऑफ लाईव मटेरियल्स. देन नेक्स्ट वन पॉइंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ स्टेन्स. जे आपण सगळे स्टेन जे बघितले तर ते काय, त्यांचा काही पर्टिक्युलर यूज आहे. काय यूज आहे आपण या ठिकाणी बघूया. ते जनरली दे हॅव यूज फॉर द स्टेनिंग पर्पज, बट अनदर लॉट्स ऑफ काय त्यांच्यावाले यूज आहे. तर सो फर्स्ट वन यूज, दे कॅन ऑल्सो यूजफुल फॉर द बेसिक आयडिया बिहाइंड स्टेन दॅट आर फॅसिलिटेड व्ह्यूइंग अँड एक्झामिनेशन ऑफ प्रोव्हाइड कॉन्ट्रास्ट. कशासाठी यूज असतात त्या, व्ह्यूइंग, व्ह्यूइंग साठी यूज असतात, व्ह्यूइंग अँड एक्झामिनेशन, व्ह्यूइंग अँड एक्झामिनेशन साठी असतात. देन आपण जर बघितलं तर स्टेन ऑल्सो हॅव अदर यूज सच एज टू डिस्टिंग्विश ऑर्गॅनिझम अमंग इच अदर. डिस्टिंग्विश ऑर्गॅनिझम काय, आपण जर सेकंड बघितलं तर डिस्टिंग्विश ऑर्गॅनिझम फॉर इच अदर, एकापासून वेगळे, एकापासून कसे वेगळे ते डिस्टिंग्विश करतात. इट ऑल्सो प्रोव्हाइड स्ट्रक्चरल डिटेल अँड कंपोजिशन. दे कॅन, थर्ड वन, इट इज ऑल्सो प्रोव्हाइड स्ट्रक्चरल डिटेल्स अँड कंपोजिशन. दे कॅन प्रोव्हाइड द स्ट्रक्चरल डिटेल अँड कंपोजिशन, ते काय करत असतात, प्रोव्हाइड करत असतात. द स्टेन अँड देन फोर्थ वन इज द नेक्स्ट जे आहेत, फोर्थ वन इज द स्टेन आर क्रिटिकल बिकॉम दे प्रोव्हाइड पॅटर्न मॉर्फोलॉजी सेल अँड दे शेप साईज अँड आयडेंटिफिकेशन, बट दे आर लिमिटेड. जर आपण जर बघितलं तर काय, दे कॅन प्रोव्हाइड द मॉर्फोलॉजिकल डाटा. ते काय करतात, आपल्याला मॉर्फोलॉजिकल डाटा काय करतात, प्रोव्हाइड करतात. सो थँक्स. इथं आपण काय, चॅप्टर नंबर 5 स्टेन्स अँड स्टेनिंग आपण काय केलं, इथं चॅप्टर नंबर 5 त्यामधले जे आय एम पी मटेरियल होतं, स्टेन अँड स्टेनिंग, आपण इथं काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. तुम्ही आता काय करायचं आहे, याला राईट डाऊन करायचं आहे आणि असाइनमेंट म्हणून माझ्या व्हॉट्सॲप असेल त्यावरती काय करायचं आहे, मला सेंड करायचं आहे. ओके, थँक्स.